नमस्कार शेतकरी बांधवानो मी कुमारी वर्षा संतोष चव्हाण महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत कार्यरत असणाऱ्या कृषी महाविद्यालय पुणे येथे चतुर्थ वर्षात शिकत असून मी आज तुम्हाला जैविक खते वापरण्याच्या पद्धती कोणकोणत्या आहेत हे या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे चला तर मग जैविक खते वापरण्याच्या पद्धती कोणकोणत्या आहेत हे जाणून घेऊ पहिली पद्धत बीज प्रक्रिया बियाणांवर लागवडीपूर्वी करायची पद्धत म्हणजे बीज प्रक्रिया ही सोपी व फायदेशीर पद्धत आहे यामध्ये अडीचशे ग्रॅम खत शंभर किलो बियाणांसाठी पुरेसे आहे यासाठी हे द्रावण करून आपण बीज प्रक्रिया करू शकतो दुसरी पद्धत रोपांच्या मुळांवर अंतरक्षीकरण ज्या पिकांमध्ये रोपे तयार करून त्यांची पुनर्लागवड केली जाते त्यासाठी ही पद्धत उपयुक्त आहे अर्धा किलो जैविक खत शंभर लिटर पाण्यामध्ये मिसळून द्रावण करावे व रोपांची पुनर्लागवड करण्यापूर्वी रोपांची मुळे अर्धा तास द्रावणात बुडवून ठेवावीत व त्यानंतर लागवड करावी तिसरी पद्धत शेणखत आणि जीवाणुखत एक ते पंचवीस किलो जीवाणोखत पंचवीस ते तीस किलो चांगल्या कुजलेल्या शेणखतात मिसळून घ्यावे हे मिश्रण झाडाच्या किंवा पिकांच्या मुळाशी टाकावे व हलके पाणी द्यावे बेने प्रक्रिया पिकांच्या बेण्यास जैविक खतांची प्रक्रिया केली जाऊ शकते उदाहरणार्थ ऊस उस, ऊसासाठी असेटोबॅक्टर खत प्रत्येकी दोन किलो शंभर लिटर पाण्यात मिसळून द्रावण करावे या द्रावणात पिकांचे बेणे अर्धा तास बुडवून ठेवावे व त्यानंतर लागवड करावी अशा प्रकारे या सर्व पद्धती वापरून आपण जैविक खत देऊ शकतो धन्यवाद